चला निसर्गाशी जोडूया मैत्रीचा हात, चला एकत्र येऊया ठाणे हिरवेगार करूया. प्रमुख मार्गदर्शक संजू जयस्वाल, महापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष मीनाक्षी राजेंद्र शिंदे, महापौर ठाणे. संकल्पना आणि पुढाकार सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त. एकेकाळी ओसाड असलेला शिळडायगर मुंब्रा कोसा भागातील हा डोंगर, वृक्षांअभावी या डोंगराचं सौंदर्य हरपलं होतं. परंतु एखादा चमत्कार घडावा असं काहीच या ठिकाणी घडलं आणि हा डोंगर आता हिरवाईनं बहरू लागला आहे. या डोंगराला सौंदर्याचं वैभव काही एक दोन दिवसात किंवा पावसामुळे लाभलं नाही, तर त्यामागे आहे ठाणे महापालिकेची एक वर्षाची अपार मेहनत आणि वृक्ष जगवण्यासाठीची धडपड आणि चिकाटी. या परिसराला हिरवाईनं पुन्हा नटवायचं या एका ध्येयानं ठाणे महापालिकेनं ठाणेकर नागरिक, गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आणि अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, आर्ट ऑफ लिव्हिंग, हरियाली, होप, पर्यावरण दक्षता मंच, पर्ण, भारत स्काउट गाईड, एनसीसी यांसारख्या सामाजिक आणि पर्यावरणवादी संस्थांच्या सहकार्यानं हे शिवधनुष्य पेललं. गर्द वनराईनं सजवण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी आपल्या सहकार्यांना प्रोत्साहित केलं आणि मग महापालिकेचे शिलेदारही झोकून कामाला लागले. निव्वळ वृक्ष लागवडच नव्हे तर संवर्धनावरही महापालिकेनं भर दिला. परिणामी परिसराचा झालेला हा कायापालट आपल्या समोर आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आणि कामाची विभागणी झाली. बघता बघता शिळडायगर हा परिसर पावसाळ्यात हिरवा शालू लेऊन नटल्यासारखा दिसू लागला. ठाणे महापालिकेनं वृक्ष लागवड केली ती सुद्धा व्यवस्थित आखणी करून. त्यासाठी रोपं निवडण्यात आली देशी आणि औषधी. अभ्यासपूर्ण आणि वैज्ञानिक तऱ्हेने या वृक्षांची लागवड आणि संवर्धन करण्यात आल्यानं या परिसराचं महत्व देखील वाढलं आहे. कडुनिंब, बेहडा, वड, पिंपळ, आंबा, जांभूळ आणि अर्जुन अशी औषधी झाडं लावण्यात आली आहेत. या वृक्ष लागवडीमुळे आता हा परिसर डेरेदार वृक्षांनी बहरला आहे. वाहनांमुळे होणारं प्रदूषण रोखण्यास या झाडांची मदत होतच आहे, त्याचबरोबर नागरिकांना मुबलक प्राणवायू सुद्धा मिळू लागला आहे. योग्य संवर्धनानं ही झाडं एरवीपेक्षा अधिक जोमानं बहरू लागली आहेत. महानगरपालिका हा महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी उपक्रम होता. आम्ही 5 लाख झाडं लावायचा संकल्प हाती घेतला होता 2 वर्षांमध्ये. त्याच्यापैकी आम्ही गेल्या 2 वर्षांमध्ये जवळजवळ 2,20,000 झाडं लावली आणि त्याच्यापैकी आता आपण 1 लाख झाडाच्या 2 साईटला इथं भेट दिली. झाडांना मुबलक प्रमाणात वर्षभर पाणी मिळावं यासाठी 10 छोटे तर 2 मोठ्या बंधाऱ्यांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. या बंधाऱ्याच्या माध्यमातून झाडांना पाणी पुरवठा होत आहे. मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत बंधाऱ्यातील पाणी आटतं, त्यामुळे वृक्षांना पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. या भागात प्लास्टिकच्या मोठ्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्यात येतं. हे पाणी जलवाहिन्यांद्वारे वृक्षांना देण्यात येतं. यामुळे वृक्षांना बारमाही पाणी मिळत असल्यानं ऐन उन्हाळ्यातही हा परिसर हिरवागार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 5 लाख वृक्ष लागवड करण्याची मोहीम प्रशासनानं गेल्या 2 वर्षांपासून हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी संपूर्ण शहरात महावृक्ष अभियान राबवण्यात आलं. या अभियानामध्ये देवरीपाडा ते डायघर या परिसरातील कौसा, शीळ आणि डायघर भागातील 350 हेक्टर वनजमिनींवर 1,09,000 वृक्षांचं रोपण करण्यात आलं होतं. वन विभाग आणि अनेक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं 1,09,000 वृक्षांपैकी कौसा येथे 70,000, शीळ येथे 27,000 आणि डायघर येथील वनविभागाच्या ओसाड जागेत 12,000 वृक्ष लावले. शीळ डायघर परिसरात 1,09,000 झाडं लावून ती उत्तम प्रकारे जगवल्यानंतर यावर्षी 3 लाख झाडं लावणार असल्याचा मानस महापालिकेनं केला आहे. संस्था, विद्यार्थी, नागरिक, महिला मंडळ, युवक मंडळ या सगळ्याच्या माध्यमातून, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या सगळ्यांनी जर या उपक्रमाला साथ दिली तर केवळ महानगरपालिकेच्या माध्यमातून हे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, परंतु आपण सगळ्यांनी ज्याला मदत केली तर मला वाटतं ठाणे आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त हिरवगार करण्याचा निश्चित आपण याच्यामध्ये सक्सेस होईल. चला तर मग पुढच्या पिढीसाठी झाडे लावूया, पर्यावरणाचा समतोल राखूया. ठाणे महापालिकेच्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये आपणही सहभागी होऊया.